मेळघाटात आदिवासी गैर आदिवासी नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करून चोवीस तास तीन रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या मात्र या रुग्णवाहिकांना ब्रेक लागल्याने आरोग्य विभागाचा भोंगड कारभार चव्हाट्यावर आला आहे रुग्णवाहिकेचे डिझेल रिचार्ज कार्डची मुदत संपल्याने हा घोड झाला आहे रुग्णवाहिका आता धूळ खात पडून आहेत तेव्हा गंभीर आजारी रुग्णांचे हाल होत आहेत धारणी डिझेल अभावी एकशेआठ आवश्यक चोवीस तास सेवेसाठी तत्पर असलेल्या तीन अँब्युलन्सच्या चाकांना चार दिवसांपासून ब्रेक लागल्याने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाटवर आला आहे आरोग्य व्यवस्थेवर मेळघाटात लाखो नव्हे तर कोट्यवधींचा निधी खर्च करून धारणी तालुक्यातील आदिवासी गैरआदिवासी नागरिकांच्या चोवीस चा तास आरोग्य सेवेसाठी उपलब्ध असणाऱ्या पुणे येथील कंत्राट असलेल्या एकशेआठ क्रमांकाच्या तीन अँब्युलन्स डिझेल अभावी गेल्या चार दिवसांपासून चक्क दोन ॲम्ब्युलन्स धारणीच्या पेट्रोल पंपावर आणि उर्वरित इतर ठिकाणी धुळखात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र बिजू धावडी आणि डिजिटल विलेज हरिसाल आणि धारणी उपजिल्हा रुग्णालय असे तीन ॲम्ब्युलन्स उभी असल्यामुळे तालुक्यातील गंभीर रुग्णांचे हाल बेहाल होत असून आरोग्य विभाग एकदा पुन्हा सलाईनवर असल्याचं दिसतंय एकशे आठ क्रमांक अँब्युलन्सचं कंत्राट हे पुण्याच्या कंपनीकडे आहे प्रत्येक ॲम्ब्युलन्सकरता डिझेलसाठी रिचार्ज कार्ड दिलं आहे तीन ॲम्ब्युलन्सचे डिझेल रिचार्ज कार्डची मुदत तीन दिवसांपूर्वीच संपल्यामुळे चाकांना ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे हा क्रम नित्याचा झाला असून अॅम्ब्युलन्स अभावी गंभीर रुग्णांचे प्राणही जाऊ शकतात हे उल्लेखनीय राजेश मालवीय धारणी